आदरणीय सुधीर जी गाडगीळ, बँकेचे सर्वसंचालक आणि सर्व ठेवीदार सभासद, विषय दिलेला आहे तणावमुक्त जीवन। गेल्या जवळजवळ मला असं वाटतं की 25 वर्षांच्या पासून क्रमाक्रमानं काळ जसा बदलायला लागलेला आहे तसा तणावमुक्त जीवन हा विषय अत्यंत जीवनामध्ये आवश्यक वाटायला लागलेला आहे। विज्ञानाची घोडदौड चालू आहे, जीवनामध्ये प्रचंड अशा असणारे प्रगती, आर्थिक असेल, भौतिक असेल, ही सतत अधिक अधिक समृद्ध होत आहे। विज्ञान सतत एका दिवसामागून दुसऱ्या दिवशीला अनेक प्रकारचे नवीन नवीन शोध लावून माणसाचं जीवन सुकर करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी किंवा सुखी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करते। वैद्यकशास्त्र आणि त्यातल्या त्यात मानस उपचार तज्ञ या गेल्या 25 वर्षांमध्ये यांचं प्रमाण स्टॅटिस्टिक्सली वाढलेलं आहे। कारण यांना दिसायला लागले की मानवी जीवन हे बहिरंगानं कितीही समृद्ध झालं, कितीही त्यामध्ये नवीन नवीन शोध देऊन सुकर करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रत्येक माणसाला मन आहे आणि मन असल्यामुळं जीवन जगताना अनेक प्रकारचे ताण आणि तणाव भयंकर वाढायला लागलेले आहे। 5-6 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेमिनार होता। डॉक्टर गोवारीकर त्या ठिकाणी होते, अणुसंशोधन तज्ञ, की जे डॉक्टर बाबांच्या बरोबर त्यांनी जन्मभर काम केलं, एनसीएलचे डायरेक्टर त्या ठिकाणी होते आणि त्यांनी प्रांजळपणानं पहिल्यांदा बोलल्यानंतर सुद्धा शेवटी मान्य केलंय की अजूनही आम्हाला अनेक प्रकारचं जरी संशोधन जरी आम्ही केलं तरी सुद्धा मन जे काही आहे त्याच्यावर मात्र अजूनही संशोधन करता आलेलं नाहीये। डॉक्टर विजय भटकर हे माझे अत्यंत स्नेही आहेत, ज्या वेळेला परम कॉम्प्युटर त्यांनी निर्माण केला आणि लोकार्पण झाल्यानंतर सहज भेटायला आले आणि त्यावेळेला त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला
की परम कॉम्प्युटर निर्माण करण्याचं भाग्य मला मिळालं. पण स्वामीजी, ज्या या ब्रेन सेंटर मधून आणि या मनाच्या बुद्धीच्या अनेक प्रकारच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्यामधून हा जो निर्माण केला, परंतु मला अजूनही मन म्हणजे काय हे अजूनही मला समजलेलं नाही. कारण मन हा एक असा विषय आहे की तो अनेक प्रकारच्या गुंतागुंतीनं निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे. आणि आज आम्ही सर्वजण तणावमुक्त जीवन याची कल्पना करायला लागलेलो आहे. की पहिला प्रश्न मी सुद्धा विचारेन, निर्माण करेन, की खरोखरच या जगामध्ये आज जगताना तणावमुक्त जीवन शक्य आहे का? खरोखरच आहे का? आम्ही बोलतोय आहे का? कारण तणावमुक्त जीवन याची आमची कल्पना काय आहे हा पहिला प्रश्न आहे. कारण तणावमुक्त जीवन याचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही, अडथळे प्रतिबंध येणार नाही, जीवन अत्यंत सरळ, स्मूथ, निष्कंटक, निर्विघ्न असेल ही तणावमुक्त जीवनाची संकल्पना नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे कधीही शक्य नाही. आणि त्यामुळं तणावमुक्त जीवन ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला हे बहिरंगाचं जीवन नसून अंतरंगाचं जीवन आहे. तणावमुक्त जीवन ही एक मनाची, एक अलौकिक अशी असणारी जीवनाकडं पाहण्याची एक उदात्त, एक परिपक्व, एक मॅच्युअर, एक दृष्टी आहे. लक्षात घ्या, इट इज अ व्हिजन. आणि ही जर मानसिक जर दृष्टी असेल तर तणावमुक्त जीवन याचा विचार करताना बहिरंगाचा विचार करण्याच्या पेक्षा अंतरंगाचा अधिक विचार केला गेला पाहिजे. दुसरा भाग, कि तणाव केव्हा निर्माण होतो विचार करा. आपण सर्वजण अनेक प्रकारच्या क्षेत्रांच्या मध्ये काम करताय. परंतु क्षेत्र जरी भिन्न भिन्न जरी असली, आपली व्यवस्थापना भिन्न भिन्न जरी असली, तरी आपण प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून जगत असताना तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, संस्थेच्या जीवनामध्ये केव्हा तणाव निर्माण होतो? समजा, कारण जीवन जगत असताना सतत आपल्या मनामध्ये कॅल्क्युलेशन असतं, कॅल्क्युलेटिव्ह माइंड.
हा एक भाग आहे. दुसरा भाग की या कॅल्क्युलेटिव्ह माइंड मुळे एक्सपेक्टिंग माइंड निर्माण होत आहे. निरनिराळ्या प्रकारच्या तुमच्या अपेक्षांच्या संकल्पना. तिसरी गोष्ट, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक महत्वाकांक्षा आहे की ज्या महत्वाकांक्षेमुळे आजचं जे जीवन मी जगतोय ते व्यक्तिगत आहे, कौटुंबिक आहे, सर्व स्तरावरचं जीवन आहे. तर आज जे जीवन आहे याच्यापेक्षा अधिक अधिक भविष्यामध्ये जीवन पाहताना त्याचा सतत